नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्मृतिगंध या चॅनलमध्ये मी पूजा परदेशी खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बाळाचा मसाज, त्याची कशी काळजी घ्यायची, कुठल्या पद्धतीनं मसाज करायचा आणि त्याचे काय फायदे होतात, कशामुळं मसाज करायचा, कोणते प्रॉडक्ट यूज करायचे, कशामुळं तेच प्रॉडक्ट यूज करायचे आणि ते प्रॉडक्ट आपल्या बाळाला सूट होतील की नाही, मसाज कुठल्या वेळेमध्ये करायचा, अशा बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजेच एक पूर्ण बंडलच आहे हा मसाजबद्दल. तर तो पूर्ण बंडल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असून तो मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर घरच्या घरी बाळाला मालिश करण्याची खूप पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सर्वात प्रथम मालिश करण्याआधी आपापल्या पेडियाट्रिशियनशी नक्की बोलून घ्या, कारण काही प्रॉडक्ट बाळांना सूट होत नाहीत, काही प्रॉडक्ट होतात. डिपेंड्स असतं की बाळाला काय सूट होत आहे किंवा काय नाही. असं काहीही नाही आहे की जे माझ्या बाळाला सूट होतं तेच तुमच्या बाळालाही सूट होणार. मालिश करताना बाळाचा मूड शांत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं बाळाशी संवाद साधत साधत आपल्याला मसाज करायचा आहे. बाळाशी गप्पा मारत मारत, बाळाला खेळवत, सकाळच्या वेळेस किंवा रात्री झोपण्या अगोदर मालिश करणे एकदम फायदेशीर ठरते. बाळ मालिश करताना त्याच्यासह आय कॉन्टॅक्ट ठेवावा. दूध पाजल्यानंतर जवळपास एक तासानं मसाज करावा, अन्यथा बाळाला उलटी किंवा अपचन होऊ शकते. बाळाची मालिश नेहमी शांत जागीच करावी आणि रूमचे दरवाजे जास्त म्हणजे ओपन नाही ठेवायचे, जास्त हवा नाही ठेवायची, कारण बाळाला कपडे नसतात मसाजच्या वेळेला, त्यामुळे बाळाला थंड हवा लागून सर्दी व्हायचे चान्सेस असतात. विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये जास्त काळजी घेण्यात यावी. बाळाच्या आगमनामुळे घरात पूर्ण आनंदी वातावरण निर्माण होत असतं. बाळाच्या जन्मासोबतच त्याच्या पालकांची सुद्धा जबाबदारी तेवढीच वाढत असते. बाळाचे सांभाळ करणं, संगोपन करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. तान्या बाळाला सांभाळणं, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करणं हे आईचं आणि वडिलांचं एक आव्हानात्मक गोष्ट बनून जाते. बाळाच्या आगमनामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होत असतं. बाळाच्या जन्मासोबतच नवजात पालकांचीसुद्धा जबाबदारी तेवढीच वाढते, कारण बाळाला सांभाळणं, रात्रंदिवस जागं राहावं लागतं काही बाळांसाठी तर ही एक पूर्णपणे खूप मोठी जबाबदारी आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण तान्या बाळाला नेमकं काय दुखत आहे, काय होत आहे हे नवीन झालेल्या पालकांना काहीच कळत नसतं. त्यामुळंच म्हणते ना की एक खूप मोठी जबाबदारी आहे असं म्हटलं जातं. त्याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करणं हे त्या आईवडिलांचं प्राथमिक कर्तव्य बनून जातं आणि ही एक आव्हानात्मक गोष्ट बनते. पूर्वीपासूनच बाळाच्या योग्य विकासासाठी बाळाला मसाज करण्याची एक प्रचलित पद्धत आहे. मात्र बाळाचं मालिश करणं योग्य आहे की अयोग्य हे आणि विशेष म्हणजे करायची तर ती कोणत्या पद्धतीनं, ती अचूक पद्धतीनं व्हायला हवं म्हणूनच बाळाला मसाज केली जाते. तर शिवाय बाळाला मालिश करायचं की नाही हा त्या पालकांचा प्रश्नच असतो एक मोठा. कारण की कोणतं प्रॉडक्ट यूज करायचं आहे, कुठलं नाही यूज करायचं, किंवा आपल्या बाळाला ते सूट होईल की नाही, असे अनेक प्रश्न त्या पालकांना पडलेले असतात. सो अशा वेळेस काय करायचं? सपोज आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता आणि गरमीच्या दिवसामध्ये नारियल तेल. म्हणजे मी माझा अनुभव शेअर करत आहे, कारण तीळ हे गरम असतात. तिळामध्ये गरम हा गुणधर्म असतो. तीळ गरम असतात मुळात, त्याच्यामुळे तिळाचं तेल थंडीच्या दिवसात अगदी योग्य मानलं जातं. आणि गरमीच्या दिवसामध्ये थंडावा पाहिजे असतो एक शरीराला, म्हणून नारियल तेलामध्ये तो थंडावा गुणधर्म आहे. म्हणून आपण गरमीच्या दिवसामध्ये आपण नारियल तेल यूज करू शकतो. तर मी तरी माझा अनुभव शेअर करत आहे, तर मी गरमीच्या दिवसामध्ये बाळाला नारियल तेलच यूज करते आणि आता सध्या थंडी चालू आहे म्हणून मी तिळाचं तेल कोमट करून यूज करते. कारण काही बाळांना तेल सूट होत नाही, काही बाळांना लाल लाल फोड येतात छोटी छोटी, किंवा ती फोड जरी आली तरी आपण असं नाही समजून घ्यायचं की ते तेलांनी चालेत. कारण कधी कधी काय होतं, बाळाच्या चेहऱ्यावर किंवा इतर भागावरती दूध पितानी दूध उडतं किंवा सांडलं जातं, त्याच्यामुळे काय होतं, दूध उठतं
उतणे हा प्रकार माहीतच असेल तुम्हाला, त्याला म्हणतात दूध उतलं असं शब्द आहे. कधी कधी बाळांना ते दूध उतलं जातं तर आपल्याला वाटतं तेलानेच फोड आले, किंवा काही बाळांना गरमीमुळे फोड येऊ शकतात. असे म्हणजे फोड येण्याचेसुद्धा फक्त तेलच हे कारण असू शकत नाही. तुम्ही बाळाला एकदम पॅक पॅक पण नका ठेवू, जास्तच पॅक ठेवल्यामुळे बाळाला गरमी होते आणि उष्णता वाढल्यामुळे बाळाला फोड येऊ शकतात. सो आणि आजकाल काय कोरोनामुळे बाळाला मालिश करणारी व्यक्ती भेटत नाही आहे, जसं की सिस्टर, अनुभवी व्यक्ती, मदतनीस किंवा तज्ज्ञ असे कोणीही भेटणं कठीण आहे. यासाठी तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं आपल्या बाळाला घरच्या घरीच मसाज करू शकतात आणि मसाजचे फायदेसुद्धा खूप मोठे आहेत. तर बाळाला आराम मिळावा, त्याला शांत झोप लागावी यासाठी पूर्वीपासूनच बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश केल्यामुळे बाळाच्या स्नायू आणि हाडांचा योग्य तो विकास होत असतो. मालिशमुळे बाळाचे रक्ताभिसरण संस्था नीट होते, सुधारते आणि त्याचे स्नायूसुद्धा मजबूत होतात, हाडे बळकट होतात. शिवाय मालिश करताना झालेल्या शारीरिक हालचालीमुळे, मसाजमुळे प्रत्येक पॉईंट, प्रत्येक अवयवाला मसाज भेटल्यामुळे म्हणजे शेकून निघतात ते एक प्रकारे. कारण आपण बघा, आपल्या हातावर हात चोळल्यानंतर गरमपणा एक निर्माण होतो आपल्या दोन्ही हातांमध्ये. तसंच आपण बाळाला जेंटल मसाज करायचा, हळूवारपणे मसाज करायचा, त्याच्यामुळे एक ऊब भेटते बाळाला, गरमी भेटते, त्याच्यामुळं बाळाला शांत झोप लागू शकते. बाळाची शारीरिक वाढ, बौद्धिक वाढ आणि मानसिक वाढ व्यवस्थित होते. तर आई, घरातील आई, बाळाची आई, आजी अथवा घरातील अनुभवी व्यक्तीने बाळाला हळूवारपणे जेंटल मसाज करायचा आहे. बाळाला बिलकुल रगडायचं नाही आहे, कारण रगडल्यामुळे बाळाच्या शरीराला, स्कीनला इफेक्ट होऊ शकतो, उलट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं बाळाशी अतूट नाते जुळण्यास मदत होते मसाज केल्यामुळे. तर बाळाला त्यातून स्पर्श, संवाद याचे ज्ञान प्राप्त होतं. तर मालिश केल्यामुळे बाळाला सुरुवातीच्या काळात होणाऱ्या पोटाच्या समस्या खूप ऐकलेल्या आहेत. त्या पोटाच्या समस्या, पचनाची, डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्यासुद्धा मसाज केल्यामुळे नीट होतात. अपचनाचा त्रास कमी होतो, कारण मज्जासंस्थेच्या विकासासाठी त्याच्या पाठीवर तो योग्य मसाज केल्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय योग्य पद्धतीनं मसाज केला तर बाळ लवकर मान धरणं म्हणजे मान सावरणं, ढोपऱ्यावरती उभे राहणं, रांगणं, चालणं अशा क्रिया लवकर चालू होऊ शकतात. त्याच्यामुळं मसाज हा एक उत्तम प्रकार आहे जो बाळाला मिळावा. बाळाला मालिश करण्याच्या पूर्वी आपण तेल कोमट करून ठेवायचं आहे व्यवस्थित, आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य जसं की डायपर झालं किंवा सुती कपडा असो, आपण जे लंगोट म्हणतो त्याला, ते एक्स्ट्रा घेऊन ठेवायचेत. कारण बाळाने मध्येच सुसू किंवा अशी काही केलं तर आपल्याला ते तात्काळ लगेचच बाजूला भेटलं पाहिजे. कारण काय होतं, बाळाचे कपडे काढलेले असतात, बाळाला थंडी लागू शकते. त्याच्यामुळं आपण हे गोष्टी लवकर लवकर म्हणजे जवळच ठेवायच्या आहेत. ज्या काही गोष्टी लागणार आहेत आपल्या मसाजसाठी त्या, किंवा ब्लँकेट झालं, पांघरून झालं, तर बाळाला हे सर्व गोष्टी आपल्याला घेऊन ठेवल्या म्हणजे आपल्याला अचानक ऐन टायमाला उठबस करावी लागत नाही. तर किंवा असंही होऊ शकतं की बाळाला सारखं आपण तेल लावत असतो, मसाज करत असतो, तर हाताला आपल्या तेल असतं, त्यामुळं आपल्या हातातून बाळ सटकू शकतं. ते बरेचसे चान्सेस असतात, त्याच्यामुळं त्यापेक्षा आपलं आधीच सामान घेऊन ठेवलेलं बरं. तर बाळाच्या मालिशसाठी शुद्ध नारळाचे तेल किंवा बेबी ऑइलचा वापर करू शकतात. बाळाला तुम्ही डोके, चेहरा, हात, पाय, पाऊल, तळपाय, तळहात, पाठ, पोट, ओठाच्या खाली, नाकाला, कपाळावरती अशा ठिकाणी मालिश करू शकतात. मालिश करताना हाताने बाळाला सहन होईल तेवढाच दाब त्याच्या शरीरावर द्यायचा आहे. बाळाच्या डोक्यावरती मालिश करताना त्याच्या टाळूला जास्त लागणार नाही अशा प्रकारे हळूवार मसाज करायचा आहे. कारण की बाळाच्या टाळूला जास्त जोरजोरात मसाज केला तर त्रास होऊ शकतो, आणि बाळाची टाळू हा एकदम नाजूक भाग असतो. कारण बाळाच्या टाळूचा विकास हा वर्षभर हळूहळू होतच असतो. भलेही टाळू भरून आली तरीही बाळ एक वर्षाचं होईपर्यंत आतमधून त्याची वाढ होतच असते. बाळाशी संवाद साधत, गप्पा मारत मारत, त्याच्याशी खेळवत, बाजूला खेळणीसुद्धा घेऊन ठेवायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्या बाळाला ज्या खेळणी आवडतात, जे किंवा मी काय करते, मी मोबाईलवरती बाजूला म्युझिक असतं, स्लीपिंग म्युझिक किंवा काय, किंवा रिलॅक्सेशन म्युझिक, हे लावल्यानं काय होतं, बाळ शांत असतं. मी कधी कधी त्याचाही वापर करते,
त्यामुळं माझं बाळ शांत राहतं, त्याला म्युझिक आवडतं त्याच्यामुळे. कारण जेव्हा मी प्रेग्नंट होते, जेव्हा मी गर्भवती होते, तेव्हा मी हे ऐकायचे रिलॅक्सेशन म्युझिक वगैरे मोबाईलला लावून, किंवा रामरक्षा स्तोत्र झालं, कालभैरवाष्टक स्तोत्र, तुम्हाला जे काही तुम्ही म्युझिक आवडतं शांत म्युझिक ऐका, जास्त धांगडधिंगा नका लावू, कारण ते बाळासाठी योग्य नाही आहे. त्यानं जास्तच बाळ हट्टी किंवा तापट होऊ शकतो. आपण ज्या प्रकारे संस्कार करतो बाळावरती, त्याप्रकारे म्हणजे हे आपल्याला वाटतं आपल्या बाळाला बोलता येत नाही, बोलता येत नाही वगैरे, पण बाळाला ऐकता तर येतं ना. त्याच्यामुळं आपल्या बाळाच्या कानावरती चांगल्याच गोष्टी पडतील याची नक्की आवर्जून काळजी घ्या. बाळासमोर जास्त संवाद करा, पण वाद नका घालू. सो बाळाशी प्रेमळ वागा, बाळासमोर प्रेमळ बोला, अजिबात भांडू नका इतर लोकांशीसुद्धा, कारण बाळाला सर्व दिसतं, बाळाला ऐकू येतं. जर बाळ रडत असेल मध्येच, तर तुम्ही मध्ये स्टॉप घेऊ शकता. वर्तुळ आकार, वरतून खाली किंवा खालून वरती, अशा स्टेपने तुम्ही बाळाला आपल्या बोटांनी हळुवारपणे मसाज करू शकतात. मालिश करण्याची वेळ सतत बदलायची नाही आहे, कारण की सतत वेळ बदलली तर बाळ तुम्हाला सहकार्य करणार नाही. त्याच्या झोपेच्या आधीची वेळ तुम्ही मालिशसाठी निवडू शकता. असं नाही आहे की संध्याकाळी ह्याच वेळेत मसाज करायची, सकाळी ह्याच वेळेत, तसं नाही. बाळ या जगात नवीन असतं, सो त्याला या जगाशी ॲडजस्टमेंटसाठी वेळ लागत असतो. त्याच्यामुळं बाळाचा काय म्हणते त्याला मूड पाहून तुम्ही मसाज करायचा आहे. जर मालिश करण्याची वेळ काही कारणानं जर चुकली, तर बाळाला उठवून मालिश करू नका, कारण ज्यावेळेस झोपलेलं बाळ असतं आणि त्याला मध्येच उठवून घेतलं तर बाळ चिडचिड करू शकतं. आता एक गोष्ट येते की माझ्या बाळाला हे प्रॉडक्ट सूट होईल की नाही, महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणाच्याही सांगण्यावरून, म्हणजे डॉक्टर असेल तर विषय वेगळा आहे, पण मैत्रिणीने, हिने, तिने, इतर लोकांनी सांगितलेले प्रोडक्ट्स बिलकुल डिरेक्टली आपल्या बाळावरती पूर्णपणे अप्लाय नका करू. जर तुम्हाला प्रोडक्ट यूज करायचा असेल, तर टाचेच्या वरचा जो भाग असतो ना, तो थोडासा निब्बर असतो, म्हणजेच एकदम बाळाच्या इतर त्वचेपेक्षा तिथला पार्ट जरा ट्राय करण्यासाठी योग्य असतो. टाचेच्या वरती, बाळाच्या पायाच्या मागच्या साईडनी टाचेच्या वरती तुम्ही एखादं प्रोडक्ट टेस्ट करायचं असेल, म्हणजे ते सूट होतो आहे की नाही चेक करायचं असेल, तर तिथे लावू शकता. ते प्रोडक्ट लावल्यानंतर 24 तासानंतर जर बाळाला लालपणा, लालसरपणा, गुलाबीपणा किंवा फोडं, रॅशेश किंवा असं, म्हणजे काही जरी इफेक्ट दिसला त्या पार्टवरती जिथे तुम्ही लावलं होतं तिथे, तर याचा अर्थ ते प्रोडक्ट तुमच्या बाळाला सूट होत नाही असं समजायचं. आणि जर तिथे कुठलाही इफेक्ट नसेल, जशी नॉर्मल त्वचा होती आधी तसंच असेल, तर असं समजायचं की आपल्या बाळाला ते प्रोडक्ट सूट होतं. मग तुम्ही ते प्रोडक्ट इतर भागावरही लावू शकता बाळाला. त्याच्यासाठी तुम्हाला आधी हे चेक करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही पेडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या. कारण काय होत असतं, आपल्याला कळत नाही नेमकं बाळ रडत आहे कशामुळं किंवा काय. सो बाळाला काय सूट होतं आहे की नाही हे चेक करणं फार महत्त्वाचं असतं, अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं कुणाच्या हे सांगण्यावरून बिलकुल कोणतेही प्रोडक्ट डायरेक्टली आपल्या बाळावरती यूज नका करू. कारण बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्याच्यामुळं बाळाला व्यवस्थितरित्या हाताळायचं आहे आणि बाळाची काळजी घ्यायची आहे. चला तर मग मित्रमैत्रिणींना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत बाय, सबस्क्राईब नक्की करा, पूर्णपणे निःशुल्क आहे, कुठलेही पैसे लागत नाही. त्याच्यामुळे सबस्क्राईब बटनला दाबायला विसरू नका, आणि बाजूची जी घंटी आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून तात्काळ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत बाय.